यूट्यूबवर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भारतामध्ये रेल्वे हॉस्पिटलला हवेतील ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लांट भुसावळला. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलने हवेतील ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी भारतातील सर्वात मोठा प्लांट हा भुसावळ रेल्वे हॉस्पिटलला उभा राहतोय. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल में सर्वात मोठा हवेतील ऑक्सिजन प्लांट उभा करण्याच्या हेतूने हालचाली सुरू केल्या होत्या. या प्लांटची साधन सामग्री नुकतीच आज हॉस्पिटल येथे दाखल झाली आहे. 2 दिवसांमध्ये हा प्लांट कार्यान्वित होणार आहे. जर रोज 100 सिलेंडर ऑक्सिजन या प्लांट मधून उपलब्ध होणार असून 43 लाख रुपये किमतीची साधन सामग्री आज भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलला दाखल झाली आहे. बर, रेल्वे कोविड सेंटरला हे मशीन तुम्ही कोणती आणलेली आहे? ही आपण जसं भुसावळकरांच्या सेवेसाठी ट्रॉमा सेंटरला एक मशीन दिलेली आहे, त्याच प्रकारची हे ऑक्सिजन जनरेटर प्लांट आहे. रेल्वेचं जे भुसावळचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी दिलेली आहे. आणि जे ट्रॉमा सेंटरला प्लांट आहे त्याच्यापेक्षा याची कपॅसिटी डबल आहे. म्हणजे ते 50 सिलेंडर रोज देतं, ते 100 सिलेंडर रोज देतं. 24 तासात 100 सिलेंडर याच्यामधून निघतील. म्हणजे ॲडिशनल रेल्वेने जी फॅसिलिटी डेव्हलप केली आहे कोविड पेशंटसाठी आणखी, त्याच्यासाठी हे काम येणार आहे. अच्छा, हे मशीनची किंमत काय आहे साधारण? साधारणतः ही 43 लाखापर्यंत. 43 लाखापर्यंत याचा मेंटेनन्स कोण बघणार आहे? मेंटेनन्स वॉरंटी कंपनीकडे आहे आणि कंपनीचा माणूस येईल दर महिन्याला आणि तो याचा मेंटेनन्स बघेल. काही आम्ही यांची मध्ये मी आहेच, काही गरज पडली रात्री तर आम्ही तेही करू शकतो. हे तुम्हाला माणसं देणार आहे का? यांचं म्हणजे असं काही हे नाही की नेहमी माणसं देतील, पण यांचे एखादी 2 माणसाला शिकून जाऊ. इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर ते हँडल करू शकता कंपनीचा माणूस येईपर्यंत. अच्छा, बहु रेल्वे हॉस्पिटलला असे मशीना महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे केलेले आहे? महाराष्ट्र नाही, मला सांगायला हे फार बरं वाटेल की भुसावळच्या रेल्वे डिपार्टमेंटने ही गरज ओळखली सगळ्यात पहिले. सगळ्यात पहिले गरज ओळखून रेल्वे डिपार्टमेंटने बाब ही याचं टेंडर त्यांनी काढलं. याचं टेंडर काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाग घेतला आणि आपल्याला त्यांनी ऑर्डर दिली. आणि भुसावळमध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या रेल्वे डिपार्टमेंट्समध्ये भुसावळ हा पहिला डिव्हिजन आहे की ज्याने हा टेंडर सगळ्यात पहिले काढला आणि सगळ्यात लेटर फिट होतो आहे. हे आपण भुसावळकरांनी आणि भुसावळचे जेवढेही ऑफिसर्स आहे रेल्वेचे यांनी ज्यांनी मेहनत घेतली याच्यामागे, DRM साहेब आहे, त्याच्यानंतर DMM साहेब आहे, DFM साहेब आहे, यांनी मेहनत घेऊन याला म्हणजे त्यांनी गरज ओळखली पहिलेच की बा आपल्याला हे लागेल. आणि हॉस्पिटलचे CMS साहेब आहे श्रवणकुमार साहेब, त्याच्यानंतर डॉक्टर शंकर साहेब यांनी त्यांना सांगितलं की बा आम्हाला ही गरज आहे, येणाऱ्या जर का तिसरी वेव आली तर त्याच्यासाठी आपली पूर्वतयारी म्हणून पाहिजे. त्यांनी इमर्जन्सी म्हणजे सगळे फटाफट त्यांची प्रोसेस केली, प्रोसेस करून त्यांनी मला ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर पहिला प्लांट ऑल ओव्हर इंडियामध्ये रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये पहिला प्लांट आपला लागतो आहे. ऑल ओव्हर इंडियामधून 40 ते 50 फोन होते की बा तुम्ही आमच्या इथेही बसवा, आमच्या इथेही बसवा, आमच्या इथेही बसवा. पण माझी काही कपॅसिटी असल्यामुळे मी त्यांना तिथे त्यांच्या पार्ट्याच दिल्या, दुसऱ्याकडनं अरेंज करून दिलं त्यांना. हे मशीन आपण कुठून आणलेली आहे? ही अहमदाबादवरून आणली आहे. प्रॉपर अहमदाबाद? हो. बरं, या कोविड सेंटरला जो अगोदरची मशीन फिट केलेली आहे ते किती सिलेंडरची आहे? ती 50 सिलेंडरची आहे आणि ही 100ची आहे. याच्यापेक्षा ती तिच्यापेक्षा ही डबल आहे. डबल आहे, डबल कपॅसिटी लिहिली आहे. हे आपण आता गाडीतून खाली उतारत आहे. हो. याची फिटिंग किती दिवसात होणार आहे? याची फिटिंग उद्या किंवा परवा कंपनीचा इंजिनियर येणार आहे आणि शक्यतो 2 दिवसात सुरू होईल. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786.